आपल्या नाथ उपासनेतून वारी शिक्षण पंढरीची या प्रकल्पाचं आज खरोखर या होळी रंगपंचमी आणि येणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सार्थक झालंय म्हणून टाळ्या वाजवूया. आज आपल्या नाथ उपासनेतली दोन लेकरं आपल्या बरोबर आहेत. त्यांचं नाव आहे साईदादा अमोलनाथ राक्षे, बघा त्यांच्या हातात चप्पल आहे, आणि आपल्या लुमदाताई तुषार दळवी. तर यांना दोघांना सतत माझ्या मागे लागलेले आहेत. आज रणरण तर ऊन आहे, वरती बघा सूर्य तापलेला आहे आणि डोक्यावर पाय भासत आहेत, तरी सुद्धा या दोन लेकरांना जी दया आली ते म्हणतात माझ्या मागे सतत सतत लागलेले आहेत आणि सांगतात की आम्हाला आमच्या पायाच्या चप्पला यांना द्यायच्या आहेत. म्हणजे हा जो भाग आहे ना, दिस इज द काइंडनेस, आणि इथेच हे श्रीमंत आहेत, इथे त्यांची श्रीमंती दिसून आली, बरोबर आहे. आणि म्हणून त्यांच्या पालकांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. भक्तीताईला पण बोलवतोय आणि अमोलदादा पण बोलवतोय की तुम्ही जिंकलात, तुम्ही आज खरोखर बाजी मारलेली आहे, आणि याचं क्रेडिट आमच्या स्वप्नील मामानं पण देतो, कारण मामांनी हे रत्न आम्हाला पाठवलं, साहिल दादांनी पण, पोखरकर फॅमिलीने पण. म्हणजे हे जे आहे ते एका मागून एकाबरोबर एकाबरोबर एक चक्र तयार होतं, तसं हे आनंदाचं चक्र आहे. आणि बघा ह्याच आपलं श्रीमंतीचा योग आहे, हेच मुलांमध्ये जोपासलं गेलं तर आपण कधीच वाईट मार्गाला मुलं जाणार नाही, याची पूर्ण गॅरंटी आपल्याला आहे. आला लक्षात ना, ओके आदेश आदेश द्या, बट द्या द्या तो एका ताईला दे आदेश.